हर घर तिरंगा अभियानाला राष्ट्रीय महोत्सवाचे स्वरूप। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा करण्यात येत आहे। या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले असून 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण देशभर हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे। या अभियानाला बुलढाणा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या अभियानाला राष्ट्रीय महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। बुलढाणा शहरात बहुतांश घरावर आज तिरंगा फडकला, तर खरं तर यापूर्वी राष्ट्रध्वज तिरंगा हा केवळ शासकीय इमारतीवर फडकवला जात होता, मात्र आता या अभिनयामार्फत सर्वसामान्य नागरिकालाही आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचा मान मिळत असल्याने ही अभिमानाची बाब असून हा आनंदाचा क्षण असल्याच्या भावना बुलढाणेकरांनी व्यक्त केल्या आहेत। त्याचबरोबर या राष्ट्रध्वजाचे पवित्र देखील राखण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे। या घरोघरी झेंडा फडकवणे याला कारणीभूत ठरलेला आपला 75वा स्वातंत्र्य दिवस आणि याला आपण महोत्सवाचं स्वरूप दिलेलं आहे। यापूर्वी झेंडा घरोघरी फडकवण्याचे योग आले नव्हते, आता या निमित्तानं हा योग आलेला आहे आणि हा योग मी माझ्या घरावर झेंडा लावून साजरा करीत आहे आणि ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची, त्याचबरोबर एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे। शासकीय स्तरावरती शासकीय कार्यालयावरती झेंडा फडकवण्याचा मान होता, पण तो आता आपल्या सामान्य नागरिकांना मिळालेला आहे आणि आपण सामान्य नागरिकांनी हा झेंडा फडकवताना या झेंड्याचे पवित्र्य देखील राखायला पाहिजे, तसंच या झेंड्याचं संवर्धन, देशाची प्रतिष्ठा ही मनापासून कशी उंचावेल याचा देखील आपण प्रयत्न करायला पाहिजे। आणि हा आनंद व्यक्त करताना माझ्याजवळ पुरेसे शब्द नाहीत, पण माझं सगळ्या नागरिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपापल्या घरावरती हा झेंडा लावावा